नुकतंच धुळे तालुक्यातील साखरी भागातील नागाई कोकले गावात एका आगळ्या वेगळ्या पद्धतीनं नागपंचमी साजरी करण्यात आली. ते म्हणजे नागांचं प्रदर्शन. यावेळी उपस्थित भाविकांना सर्पमित्रांनी दाखवत नागाबद्दलची आणि सर्पांबद्दलची मानसिक भीती दूर करण्यात त्यांनी पुढाकार घेतल्याची ही बातमी. काय होतं नेमकं बघूया. धुळे साखरी तालुक्यातील नागाई कोकले गावात राजमाता जागतिक देवस्थान मानले जाणारे नागाई मातेचं मंदिर. या मंदिरात नागपंचमीच्या निमित्तानं भाविकांनी पूजा अर्चा करण्यासाठी एकच गर्दी केली होती. या परिसरात पावसामुळे हिरवळ पसरल्यानं मोठ्या प्रमाणात सर्प नागाई मातेच्या मंदिरात येत असतात आणि त्यांचा वावर असतो. परंतु नागपंचमीच्या निमित्तानं साखरी भांडणे येथील सर्पमित्र नितीन क्षीरसागर आणि किरण सोनवणे यांनी भाविकांना सर्पांची माहिती दिली आणि त्यासोबतच नागांचं प्रदर्शन प्रात्यक्षिकातून त्यांना दाखवण्यात आलं. त्यामुळं भाविकांमध्ये आणि भक्तांमध्ये सर्प आणि नागांविषयी असलेले जे गैरसमज आहेत ते दूर करत नागदेवता हा आपला आहे असा समज आपण निर्माण करावा असा संदेशच या प्रदर्शनातून यावेळी देण्यात आला. यावेळी उपस्थित भाविकांनी भक्तांनी सापांचं दर्शन घेत पूजा अर्चना केली. नितीन भाऊ क्षीरसागर आणि किरण भाऊ सोनवणे भांडणे हे दोघं आपला जीव धोक्यात टाकून त्या नागांचं रक्षण करतात. त्याबद्दल त्यांचं करावं कौतुक तेवढं कमी आहे. तसेच आज नागपंचमी निमित्ताने सर्व त्यांनी जे पकडलेले होते नागांचं जे रक्षण केलं होतं त्यांनी ते नाग सर्व त्यांनी आज पूजेसाठी आपल्या साखरी तालुक्याचं वैभव श्री नागाई माता मंदिर देवस्थान येथे पूजेसाठी आणले होते आणि त्यांची आज पूजा करून ते रीतसरप्रमाणे जंगलामध्ये त्यांचं संरक्षण होईल अशा रीते ते त्यांना सोडून देणार आहेत. जय श्री नारायण माता. या बातमीसाठी धुळ्याहून प्रतिनिधी MDTV न्यूजसाठी खंडेराव पवार.